हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल श्री स्वामी समर्थ. आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. च्या या व्हिडिओमध्ये मी पवना लेकला गेले होते त्याचा व्लॉग मी बनवलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. साधारणतः दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि मी मुंबईवरून पुण्याला जाण्यासाठी आवरून निघत आहोत आम्ही. बोरिवलीवरून आम्ही बसने निघालो पुण्याला जायला. तर बस आमची सायनपर्यंत पोहोचली आणि सायनला गेल्यानंतर तिथे बसचा काही प्रॉब्लेम झाला तर ते बंद पडली. ती नंतर स्टार्ट होत नव्हती त्यामुळे कंडक्टर दादांनी आम्हाला दुसरी बस अरेंज करेपर्यंत तिथेच थांबायला सांगितलं. आम्ही तोपर्यंत कुर्ल्याला बस स्टँडवरती 1-2 तास आम्ही थांबलो. दुसरी बस शिवशाही अरेंज झाल्यानंतर आम्ही पुण्याला पोहोचलो. रात्री 10 आम्ही पोहोचलो साधारणतः. दुसऱ्या दिवशी दुपारी आम्ही 2 पवना डॅमला जाण्यासाठी निघालो. तिथे 4 आमचं चेक इन होतं त्यामुळे आम्ही 2 मुलं लहान होती म्हणून थोडं लवकर निघालो. तर आता आम्ही आमच्या कॅम्पसाईटच्या थोडंसं लांब उतरलो आहे आणि तिथून आम्ही आता चालत आमच्या कॅम्पसाईटपर्यंत जाणार आहोत. तर समोर आहे तिकोना. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आम्ही तिथे पोहोचलो आहे. तर ही आहे आमची कॅम्पसाईट. गेल्यानंतर तिथे आम्ही सगळे छान फॅमिली बसलो, गप्पा मारत होतो आणि त्याबरोबर मस्त कांदा भजी आणि चहा आला होता. ते खात खात आम्ही सगळे एन्जॉय करत होतो. हा माझा मुलगा आणि ही माझी मुलगी आणि हा छोटू माझ्या बहिणीचा मुलगा भजी खातोय. भजी आणि चहा घेतल्यानंतर आम्ही तिथे खाली फोटो काढण्यासाठी वगैरे सगळे गेलो होतो. छान असा सनसेट, खूप पीसफुल तो पाण्याचा आवाज आणि सूर्य मावळतानाचं जे दृश्य आहे अतिशय सुंदर दिसत होतं. अतिशय सुंदर सगळे छान. आम्ही शांत थोडा वेळ बसलो मग नंतर फोटो वगैरे काढले. तुम्ही जर मुंबई पुण्याच्या जवळपास राहत असाल तर नक्की ह्या ठिकाणी एकदा भेट द्या. आणि त्या दिवशी पौर्णिमा होती, इकडे मावळलेला सूर्य आणि इकडे चंद्र, खूप छान दृश्य होतं. फोटो वगैरे काढून झाल्यानंतर आम्ही परत कॅम्पसाईटच्या इथे आलो. मग तिथे आम्ही क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, कॅरम वगैरे असे बरेच गेम होते ते आम्ही खेळलो. क्रिकेट, व्हॉलीबॉल वगैरे सर्व खेळून झाल्यानंतर आम्ही परत कॅम्पसाईटच्या इथे खाली आलो आणि तिथे व्हेज नॉनव्हेज स्टार्टर आले होते तर ते आम्ही सगळ्यांनी खाल्ले आणि मस्त निवांत गवतावरती बसून गप्पा वगैरे मारत होतो. खूप छान थंड आणि छान वातावरण वाटत होतं. नंतर हे सर्व झाल्यानंतर आम्ही साधारणतः 10 दरम्यान वगैरे वरती त्यांनी गाणी वगैरे लावली होती तर तिथे आम्ही सर्व फॅमिली सगळ्यांनी डान्स केले. आणि माझ्या बहिणीची ॲनिव्हर्सरी होती तर तिथेच आम्ही छोटंसं सेलिब्रेशन केलं. सेलिब्रेशन झाल्यानंतर रात्री आम्ही छान गप्पा वगैरे मारल्या आणि 2 साधारणतः झोपलो. सकाळी सगळे झोपलेले होते पण माझ्या रोजच्या उठण्याच्या सवयीमुळे मला सकाळी जाग आली तर मी हा सकाळी 6:15 व्हिडिओ काढला होता. खूप शांत वातावरण होतं आणि मस्त पक्ष्यांचा वगैरे आवाज येत होता. नंतर आम्ही मुलांना खाली पाण्यामध्ये भिजण्यासाठी घेऊन गेलो. तर इथे बऱ्याचशा कॅम्पसाईट आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार ऑनलाईन बघून वगैरे इथे येऊ शकता. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा. तर पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.